मवियाच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुलामुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितने केली आणि विशेष म्हणजे वंचित आणि मवियात आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असताना वंचितने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मवियाला इशारा दिला त्यामुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भातल्या जागांवरून वंचित आक्रमक होताना दिसते महाविकास आघाडीचा आता थेट जागावाटप जाहीर होणार आहे मवियाची जागावाटपासंदर्भात यापुढे कुठली बैठक होणार नाहीये वंचित बहुजन आघाडीशी अजूनही मवियाचा संवाद सुरू आहे वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा सोडायची मवियाची तयारी आहे मात्र वंचित बहुजन आघाडीला त्यापेक्षा जास्त जागा हव्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीवरून शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा लढायला इच्छुक आहेत आणि त्यांनी रविवारी रात्री एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली उमेदवारी मिळाली तर ठीक नाही मिळाली तर निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची या निर्णयामुळे पंचायत होण्याची शक्यता आहे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत खोल सुरू असताना अमरावतीच्या जागेवर शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी दावा ठोकलाय अमरावतीची जागा ही शिवसेनेची आणि त्यामुळे तिथे आम्ही लढणार असं अभिजित अडसूळ यांनी म्हटलंय नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करत आहेत आणि ते न केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय घेतात असा आरोपही अभिजित अडसूळ यांनी केलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनीही लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये आता उडी घेतली आहे आणि आपण चंद्रपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला इच्छुक आहोत असं त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे तर युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी काम केलेलं आहे त्यामुळे घराणेशाहीचा आरोप हा चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या